तुमच्या माझ्या इतक्या डायलॉग मध्ये स्पष्टपणाची भूमिका मराठा आरक्षण तुम्ही सांगितली, मी सांगणार ना भूमिका ऐकून घ्याल तर खरं, तर त्याच्यामुळे ती सांगितली. आता कालची बैठक ही अचानक ठरली असेल. दादाही दुष्काळी भागाच्या दौऱ्यावरती होते, आमचे सगळे मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होते. आमचा बैठकीत सहभाग नाही याचा अर्थ आम्ही लांब आहोत असं मानण्याचं काही कारण नाही. राज्य सरकारच्या प्रत्येक निर्णयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सल्लामसलत आहे, चर्चाही त्या ठिकाणी आहे आणि घेतले गेलेले निर्णय हे सामुदायिक त्या ठिकाणी आहेत आणि राहतील. धन्यवाद. मी मगाशी त्याचं उत्तर दिलं की दादांनी घेतलेल्या भूमिकेशी किती विधिमंडळ सदस्यांचं पाठबळ आहे, लोकांचं पाठबळ आहे, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं पाठबळ आहे, हे आता निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत आहे. सुनावणी चालू असताना आपल्याला त्याच्यातनं माहिती नक्की मिळेल. धन्यवाद. पुणे जिल्ह्याच्या आज दौऱ्यावरती असताना पुणे ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या संघटनेच्या नियुक्तीचं पत्र वाटप आणि मग कोल्हापूरची उद्याची सभा या निमित्तानेच आज या ठिकाणी येणं झालं. आपण सारेजण आलात, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. कोल्हापूरच्या तपोवन मैदानावरती उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा, ते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी होणार आहे. मधल्या कालावधीमध्ये बीडच्या सभेच्या नंतर राज्यामध्ये जरा प्लीज बाकीच्यांनी शांत बसावं, प्लीज काय बोलताय. पावसाने वोट दिल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आपल्या सर्वांना पाहायला मिळत होतं, परंतु सुदैवाने गेल्या 2-3 दिवस राज्याच्या वेगवेगळ्या विभागात अतिशय उत्तम पद्धतीने पर्जन्यमान त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे किमान खरीपाच्या पिकासाठी एक तऱ्हेचा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा विश्वास वाटतो आहे. तरीसुद्धा राज्य सरकारची यंत्रणा पूर्णपणाने सज्ज आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा ऐतिहासिक दिनाच्या निमित्ताने मंत्रिमंडळाची बैठक ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार असल्यामुळे मराठवाडा आणि मग विशेष करून शेतकरी वर्गांच्यासाठी जे काही चिंतेचं वातावरण आहे त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय सरकारच्या माध्यमातून होईल असा विश्वासही मला या निमित्ताने वाटतो. तपोवन मैदानावरती होणारी सभा जशी बीडला ऐतिहासिक स्वरूपाची सभा बीडच्या इतिहासात, राजकीय इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावरती झाली, त्याच पद्धतीची सभा ही उद्याच्या तपोवन मैदानावरती मंत्रिमंडळातील आमचे एक हेवीवेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली त्या जिल्ह्याचे संघटनेचे पदाधिकारी श्रीयुत एबाय पाटील, आदिल फरास आणि सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. दादाही उद्या सकाळी इथूनच पुण्यावरून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन कोल्हापूरच्या सभेसाठी निघणार आहेत आणि जातानाच कराड येथे प्रतिसंगमावरती आधुनिक महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पवित्र स्मृतीला त्या ठिकाणी अभिवादन करणार आहे. एक भूमिका घेऊन ज्यावेळेला राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो आणि त्याचबरोबर देशभरामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे घटक पक्ष म्हणून झालो, त्याला स्वाभाविकच राज्यभरामध्ये जात राज्यातल्या जनतेला नवीन घेतलेल्या भूमिकेच्याबद्दल माहिती देणं, विकासाच्या मुद्द्यावरती सहभागी झालेला असल्यामुळे त्या त्या प्रादेशिक विभागामध्ये बेरोजगारांच्यासाठी, महिला भगिनींच्यासाठी आधी गतिमान पद्धतीने त्या भागांतील एकंदरीत विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये सरकारच्या वतीने एक ठोस पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडावी
अशात पैसा आमचा हा दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू आहे. कोल्हापूरच्या दौऱ्याच्या नंतर आम्ही खानदेशामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावच्या परिसरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अशाच पैकीचं सभेचं आयोजन त्या ठिकाणी करणार आहोत. गणपतीचा सण झाल्याच्या नंतर आम्ही तशापैकीची सभा त्या सगळ्या परिसरामध्ये घेणार आहोत. विशेष करून संबंध महाराष्ट्रामध्ये विदर्भाचं नागपूर अमरावती रिजन, मराठवाड्यातलं 8 जिल्हे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई या सर्व ठिकाणी संघटनेच्या नियुक्त्या त्या ठिकाणी करून संघटना बळकटीकरणाचं काम त्या ठिकाणी होत असतानाच सरकारच्या लोकाभिमुख ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी त्यानिमित्ताने करणं आणि मग स्वाभाविकपणाने राजकारणामध्ये असल्याच्या नंतर आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनसुद्धा पक्ष मजबूत करत असतानाच महायुतीमध्ये समन्वय निर्माण करणं आणि अधिक गतीने महायुतीच्या सर्वच घटक पक्षांसहित थेट जनतेच्यापर्यंत संवाद करणं अशी एकंदरीत पुढची रूपरेषा आमची सर्वांची त्या ठिकाणी त्यानिमित्ताने राहणार आहे. आणि मला विश्वास आहे की एकदा जनतेपर्यंत आपण पोचल्याच्या नंतर जनतेच्या मनामध्ये काही हितशत्रूंच्याकडून वेळोवेळी जे काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, आम्ही घेतलेल्या भूमिकेच्याबद्दल वेगवेगळे प्रवाद निर्माण केले जातात, याची समाधानकारक माहिती जनतेपर्यंत पोचवल्याच्या नंतर एक भक्कमपणाचं पाठबळ आमच्या पाठीमागे उभं राहील असं आम्हाला त्यानिमित्ताने विश्वास वाटतो आहे. आज इथे आल्याच्यानंतर आपल्याशी हितगुज करावं, संवाद करावा या हेतूनेच आपल्याला या ठिकाणी बोलवलं. माझ्या भेटीमागचा आणि उद्याच्या भवितव्याच्या रूपरेषेचा एक आढावा आपल्यासमोर ठेवला. आपल्याला विनंती आहे की आपल्याला काही विचारत असेल, संवाद करत असेल तर आपण मोकळेपणाने विचारावं अशी आपल्याला विनंती आहे. समोर बोलत असताना भाषणाच्या ओघामध्ये त्यांनी सांगितलं एक असं आहे की ज्यावेळेला चिन्ह पक्ष याच्या संदर्भामधला संभ्रम निर्माण होत असतो त्यावेळेला एक नेत्याची, प्रमुख नेत्याची काही आज आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, एक जबाबदारी असते. त्या जबाबदारीच्या भूमिकेतच त्यांनी कार्यकर्त्यांशी लाखोंच्या संख्येने ती सभा त्या ठिकाणी होती, विराट सभा होती. त्याला संवाद करताना त्यांनी सांगितलं, पण मी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सांगतो आहे राज्याचा, की स्वायत्त निवडणूक आयोग आहे, निवडणूक आयोग योग्य वेळेला त्याचा निर्णय करेल. सगळे आमदार तुमच्याकडे नेमकी किती आमदार आणि किती खासदार हे एकदम येऊ द्या ना. एक असं आहे काही काही आमदार अजूनही भूमिका घेत नाहीत, इकडे दिसतात तिकडे दिसतात. एक असं आहे की ज्या वेळेला मी मगाशी सांगितलं की निवडणूक आयोग त्यांच्या छाननीमध्ये सगळ्या गोष्टीची पूर्तता आहे की नाही आणि युक्तिवाद करत असताना प्रत्येकाला आपापली युक्तिवाद करण्याचा पूर्णपणाने अधिकार त्या ठिकाणी देत असतो, त्यावेळेला कोणाच्या सोबत किती कोणाचं पाठबळ आहे याची स्पष्टता त्या युक्तिवादाच्या मार्फत त्या ठिकाणी जी होईल त्याची माहिती आपल्याला मिळेल. सर, या संदर्भात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आपले हे विरोधक आहे, वेळ आल्यास आम्ही मेन त्या चिन्हावरती लढू अशी तयारी देखील एका बाजूने त्यांची आहे किंवा तशी मानसिकता त्यांची आहे, तुमची तशी आहे? एक असं आहे की आदरणीय साहेब त्यांच्या कुठल्याही भूमिकेबद्दल, त्यांनी कुठल्याही केलेल्या पत्रकार परिषदेमधल्या संवादाबद्दल मी अजिबात काही या ठिकाणी मतप्रदर्शन करणार नाही, आजही नाही आणि उद्याही नाही. मी एक भूमिका वारंवार स्पष्ट केली की आम्ही ही भूमिका राजकीय भूमिका घेऊन वाटचाल केलेली आहे आणि आमच्या भूमिकेवरती निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करेल. आमच्या मनामध्ये स्पष्टता आहे जी मी वारंवार मगातपासून आपल्याला सांगतो आहे. तुमच्या पक्षामध्ये पक्षीय पातळीवर शरद पवारांचं स्थान आहे. एक असं आहे की आता आम्ही भूमिका घेऊन वाटचाल करतो जी इलेक्शन पिटिशन इलेक्शन कमिशनकडे दाखल केले, त्यामुळे आता तो प्रश्न इथे अप्रस्तुत ठरेल. निवडणूक आयोगाच्या पिटिशनमध्ये त्या साऱ्या गोष्टीची माहिती त्या ठिकाणी आहे, तर आज हा प्रश्न अप्रस्तुत आहे. नाही, जसं त्यांनी तुम्हाला एक्सपेल केले पार्टीमधनं तसं तुम्ही त्यांना काही केले तुम्ही? एक असं आहे, आम्ही कोणाला एक्सपेल केल्याचं आपल्या कायद्यावरती आलं का? नाही ना, नाही ना. मी सांगतो ना आपल्याला, मी परत ते सांगतो, आम्ही कोणाला एक्सपेल केल्याचं आपल्या कानावरती नाही, पण राजकीयदृष्ट्या दादांच्या नेतृत्वाखाली मी पुन्हा वारंवार तेच सांगतो आहे
की एनडीएमध्ये सहभागी होण्याचा आणि महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय नुसता कॉन्शियसली पॉलिटिकल कॉन्शियसली नव्हे, पॉलिटिकल कॉन्शियसनेस त्याच्यात आहेच, सामूहिक नेतृत्वाने तो घेतलेला निर्णय आहेच, पण सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचा अलीकडच्या कालावधीमध्ये आलेला निकाल आणि निवडणूक आयोगाचा निकाल याची वैज्ञानिक कायदेशीर तपासणी करत ज्येष्ठ विधिज्ञांचा सल्ला घेत आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. याच्यात तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आलेली आहे. आता म्हटले की आम्ही मला एक्सप्लेन केलं नाही, मग शरद पवार अध्यक्ष असताना अजित पवार अध्यक्ष कसे बनले? मी सांगितलं ना, आता ते निवडणूक आयोगाच्या निकालाचे नंतर आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही म्हटले की आम्ही आगामी निवडणुकीची तयारी करतोय, बारामती सुप्रीम सेवेविरोधात तुम्ही उमेदवार देणार? एक असं की लोकसभेचे उमेदवार बारामती असो किंवा ज्या मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये आम्हाला निवडणूक लढवण्याचं ज्यावेळेला निश्चित होईल तो निर्णय अजितदादा घेतील. त्यांना जरा बाहेर काढा ना प्लीज, नाही तर त्यांना म्हणा आत प्रेसला मग बसू नका प्लीज.